नमस्कार, मी सविता पाटील. तर बघा, आज आमच्या फार्म हाऊसवरचे सकाळ. खूप छान वातावरण आहे आज. उन्हाळा असल्यामुळे खूप हवा आहे, मस्त थंडगार हवा आहे सकाळी सकाळी. आणि इकडे बघा, मी माठ झाडाला टांगून ठेवलं आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी पाण्याची सोय केलेली आहे. आणि हा आहे आमचं समोर फार्म हाऊस. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आणि बघा, इकडे आमची पापडची तयारी सुरू झालेली आहे. नागलीचं पीठ घेरलेलं आहे आज आम्ही. बघा, मस्त झालेलं आहे पीठ. बघू शकता तुम्ही, एकच नंबर पीठ झालेलं आहे, मस्त शिजलेलं आहे. आता दिनेश पूजा आल्यावर आपण मस्त पापड लाटून घेऊ. आता काही जास्त दिवस राहिलेले नाही आहेत, थोडेसेच दिवस राहिलेले आहेत. आता पापडची कारण आता पावसाळा सुरू झालेला, आता पावसाळा सुरू होईल पुढच्या महिन्यापासून. म्हणून आता थोडेसे दिवस राहिले आहेत पापड उद्योगाचे. इथं पण पीठ तयार झालेलं आहे आपलं. बघा, पीठ तयार झालेलं आहे. तर असं असतं माझं सकाळचं रोजचं रुटीन असतं. असं 7 वाजेपर्यंत पीठची खिशी तयार होऊन गेलेली असते. आणि इकडे बघा, खूप छान फुलं आलेली आहेत मस्त. आणि इकडे सकाळी 5 वाजता उठून नागली दळली होती सकाळी सकाळी. बघा, इथे छोटी चिक्की आहे माझ्याकडे, मी त्याच्यावरच दळते. बघा, पीठ तयार आहे आपल्या नागलीचं. अशाच पद्धतीचं माझं रोजचं रुटीन असतं सकाळी 5 वाजेपासून. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तर बघा, अशी घरगुती साईज आहे, जास्त लहान पण नाही, जास्त मोठी पण नाही, मीडियम साईज आहे मस्त. तर तुम्हाला जर पापड लागले तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करू शकतात. माझा हा व्हॉट्सअपच नंबर आहे. कुणाला जर लागलं तर तुम्ही व्हॉट्सअपवर ऑर्डर देऊ शकतात. तर बघू शकता तुम्ही किती मोठी साईज आहे.